21 जानेवारीला जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी रिद्धपूरला भेट दिली असून विकास कृती आराखड्यातील कामाची पाहणी त्यांनी केली. गोविंदप्रभू तीर्थस्थान सेवा समितीचे अध्यक्ष महंत कारंजेकर व महंत वायंदेशकर यांनी सर्व कामाची स्थिती दर्शविली. थीम पार्कच्या पाहणीत विविध कल्पना सुचवताना जिल्हाधिकारी यांनी या कामाची पाहणी केली, तसेच इतरत्र झालेल्या कामाचा आढावा घेतला. यावेळी गावातील वेगवेगळ्या ठिकाणाला भेट देताना तेथील समस्या जाणून घेतल्या, तसेच या समस्यांचे निराकरण करण्यात येईल असेही सांगितले. यावेळी या ठिकाणी सरपंच गोपाल जामठे, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य प्रवीण जावरकर, सचिन डवके, दक्षता समिती अध्यक्ष प्रमोद हरणे, गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. एजाज खान, विदर्भ न्यूज, रिद्धपूर.